तुम्ही कदाचित गडगडाटी वादळ चालू असताना चमकणारी वीज पाहिली असेल आणि त्यावरून तुम्हाला विजेच्या शक्तीची कल्पना आली असेल. वीज अचानक चमकते, ज्यात विजेची प्रचंड लाट आकाशातून जमिनीमध्ये जाते. अशा एका विजेच्या लाटेमुळे एका गावाला एक दिवस पुरेल एवढी वीज मिळू शकेल. विद्युत शक्ती ही आपल्याकडे असलेला ऊर्जेचा अष्टपैलू स्त्रोत आहे आणि तो नवीन स्त्रोत आहे. 100 वर्षांपेक्षा जास्त काळ घरगुती आणि व्यावसायिक पातळीवर ह्याचा उपयोग केला जातो आहे. भूतकाळात विद्युत शक्तीने खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आपण विद्युत ऊर्जा आणि ती कशी चालते ह्याबद्दल जास्त जाणून घेऊ. आपण स्थिर विद्युत ही संकल्पना मागच्या इयत्तेत समजून घेतली आहे. आता आपण धारा विद्युत ही संकल्पना समजून घेऊ. जेव्हा इलेक्ट्रॉन्सची हालचाल होते तेव्हा विद्युत ऊर्जेचे एक जागेहून दुसऱ्या जागी वहन होते, ह्याला धारा विद्युत किंवा विद्युतधारा म्हणतात. चमकणारी वीज हे विद्युतधारेचे उदाहरण आहे. फक्त ही विद्युतधारा फार काळ टिकत नाही. आपण वापरतो त्या सर्व विद्युत उपकरणांना धारा विद्युत वीज पुरवतात. वॉशिंग मशीन, फ्लॅशलाईट, टेलिफोन, MP3 प्लेअर ही सर्व धारा विद्युतावर चालणाऱ्या उपकरणांची उदाहरणे आहेत. हे विद्युत प्रवाह जास्त वेळ चालतात. बॅटरीमधील ऊर्जा ही विद्युत स्थितीज ऊर्जेमध्ये रूपांतरित झालेल्या रासायनिक ऊर्जेचे उदाहरण आहे. बॅटरीमधील ऊर्जा विजेरी लावण्यासाठी वापरता येते. विजेरी सुरू केली की आतील बॅटरी विद्युत ऊर्जा दिव्याला देऊ लागते आणि विजेरी उजेड देऊ लागते. दिवा चालू असेपर्यंत ऊर्जा बॅटरीपासून दिव्यापर्यंत वाहत राहते. थोड्या वेळात बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा हळूहळू दिव्याच्या प्रकाशात आणि उष्णतेत बदलते. म्हणून बॅटरी संपत जाते आणि सतत वापरली तर काम करणे बंद करते. विजेच्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात भारापासून होते. म्हणून परिपथ समजण्याआधी विद्युत भाराचे वर्तन, भाराचे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र, ऊर्जा यांच्याशी संबंध इत्यादी मूलभूत कल्पना समजून घेऊ. विद्युत भारित वस्तू आणि कण यांच्यामध्ये विद्युत परस्पर क्रिया होतात. हा वस्तुमानासारखा मूलभूत गुणधर्म आहे. ऊर्जेप्रमाणे प्रभाराचे स्वरूप सुटे सुटे असते. ते मोजता येते आणि त्याचे संवर्धनही करता येते. प्रभाराचे एकक कुलोंब आहे आणि भाराचे सर्वात लहान परिमाण 1.6×10^-19 कुलोंब. प्रभार दोन प्रकारचे असतात, धनप्रभार आणि ऋणप्रभार. प्रत्येक इलेक्ट्रॉनमध्ये ऋणप्रभार असतो पण प्रत्येक प्रोटॉनमध्ये धनप्रभार असतो. ज्या अणू किंवा रेणूने इलेक्ट्रॉन मिळवून किंवा गमावून विद्युत प्रभार मिळवला आहे त्यामध्ये ईच्या काही प्रमाणात धन किंवा ऋण प्रभार असतो. बहुतेक वस्तूमध्ये एकाच मूल्याने धन आणि ऋण प्रभार असतात आणि म्हणून एकूण ते विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. परंतु एखाद्या वस्तूत काही इलेक्ट्रॉन किंवा आयन घालून किंवा कमी करून प्रभारित करणे शक्य असते. जेव्हा तुम्ही वस्तूत जास्ती इलेक्ट्रॉन घालून ऋणभारित बनवता तेव्हा तुम्ही हे इलेक्ट्रॉन एखाद्या धन होणाऱ्या वस्तूकडून घेतले असणार. एकूण प्रभार तेवढाच राहतो, तो फक्त एका जागून दुसऱ्या जागी जातो. प्रोटॉन अणूच्या केंद्रकात असतात आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन असतात. अणुगर्भ विघटन करून केंद्रक तोडून प्रोटॉन्स हलवण्यापेक्षा इलेक्ट्रॉन्स एका अणूतून दुसऱ्या अणूत नेणे बरेच सोपे असते. तुम्हाला PVC पाईपला स्पर्श किंवा फुंकर न घालता दुसरा प्रभार जवळ नेऊन ढकलता येईल. दांडीवरचे प्रभार एका क्षेत्रामधून क्रिया करतात, ते एकमेकांना आकर्षित करतात किंवा दूर ढकलतात. आधारावर ठेवलेल्या दांडीला गती देतात. भौतिकशास्त्रामध्ये क्षेत्र हे एका अंतरावर क्रिया किंवा बल समजण्यासाठी वापरतात. आपल्याला कायम जमिनीचे गुरुत्वाकर्षणाचे बल जाणवते, आपण जमिनीच्या संपर्कात नसलो तरीही. त्यामुळे आपण कायम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाच्या क्षेत्रामध्ये अडकलेलो आहोत. काही अंतरावरील वस्तुमानांच्या आपापसातील क्रियांमुळे हे घडते. विद्युत भारसुद्धा काही अंतरावर एकमेकात क्रिया करतात, एकमेकांना आकर्षित करतात किंवा दूर ढकलतात आणि हे विद्युत क्षेत्राद्वारे करतात.